अकोल्यात कपड्यांच्या दोन शोरूममध्ये चोरी, चोर सीसीटीव्हीमध्ये कैद. अकोला शहरात आज चोरांनी कपड्याची शोरूम केली टार्गेट. तर आज सकाळीच 5 वाजताच्या सुमारास सिव्हिल लाईन चौक ते रतनलाल प्लॉट या रोडवरील तैबा आणि जे जे एन एक्स या कपड्यांच्या शोरूममध्ये शटर वाकून चोरी केली असून जे जे एन एक्स या शोरूममधून 3.5 लाख रुपये आणि तैबा या शोरूममधून कपडे आणि 62,000 रुपये चोरी केली असून तैबा या कपड्याच्या शोरूममध्ये चोरांनी जुने कपडे काढून नवीन कपडे घातले आहेत. तर हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर विशेष बाब, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही चोरी झालेली आहे. 16/7/2024 रतनलाल प्लॉट आपल्या अकोला शहरामध्ये. रतनलाल प्लॉट एक खूपच गर्दीचं वर्तुळाचं म्हणजे आपलं ठिकाण आहे. तिथे कापडाचे खूप मोठे स्टोअर्स, खूप बिझनेसेस आहेत इथे. आणि इथे एक मोठा स्टोअर आहे जे जे एन एक्स म्हणून. तिथे आज सकाळी 4 ते 5 दरम्यान चोरी झालेली आहे. आणि ती चोरीचा गंभीर बाब, इथे अजून एक काईबा म्हणून एक स्टोअर आहे, तिथे पण झालेली आहे. प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे. सकाळी आमदारसोबत, साहेबांसोबत पण बोलणं झालं. ते पण ठिकाणावर येऊन गेले. त्यांनी पण इथे प्रशासनाला काही निर्देश दिलेले आहेत. हे गंभीर गुन्ह्यात जे पण आरोपी आहेत ते लवकरात लवकर जेरबंद होतील असे त्यांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत. आणि लवकरात लवकर या गोष्टीचं समाधान प्रशासन करेल ती आम्हाला प्रशासनावर पूर्ण भरोसा आहे. सर, याच्यामध्ये नुकसान आता आलो तर कळालेलं आहे की 2.5 ते 3 लाख रुपये कॅश गेलेली आहे आणि जे जे मधली आणि काही कापड आपड जे आहेत ते आता सध्या पूर्ण डिटेल बघून तिथे बघून ते नंतर तुम्हाला कळवतील आणि ते प्रशासनाला एफ आय आर मध्ये दाखल करतील. जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.